नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे काही हेल्दी फूड कॉम्बिनेशन्स सांगणार आहे ज्यामुळं तुमची डायजेशन सिस्टीम एकदम स्ट्रॉंग होईल शरीराला सखोल पोषण मूल्य मिळतील आणि एकूणच तुमच्या शरीरावर त्याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडेल पहिलं कॉम्बिनेशन आहे गहू आणि काकडी बऱ्याच जणांना गहू खाल्ल्यानंतर इनडायजेशनचा प्रॉब्लेम जाणवतो तसं पाहिलं तर गहू हा सगळ्या धान्यामध्ये शरीराच्या ऊतींना मजबूती देणारं सगळ्यात महत्त्वपूर्ण धान्य आहे पण जर पचन संस्थेचा विचार केला तर पचनासाठी सगळ्यात जड असं हे धान्य आहे यासाठी एक युजफुल टिप म्हणजे रोटीसोबत तुम्ही काकडीचे स्लायसेस खाऊ शकता म्हणजेच तुम्ही जर दुपारच्या जेवणामध्ये चपाती खात असाल तर त्याच्यासोबत काकडीचे काही स्लायसेस किंवा काकडीचं सॅलेड खायला विसरू नका त्यामुळं गहू पचायला मदत होते आणि जर चपाती तुम्ही रात्रीच्या जेवणात खात असाल तर काकडीच्या थंड गुणधर्मामुळे आपल्याला रात्री काकडी कधीकधी खाता नाही आहेत तर त्याऐवजी तुम्ही आलं थोडासा लिंबू पिळून आणि त्यावर रॉक सॉल्ट घालून त्याचं कॉम्बिनेशन म्हणून जेवणामध्ये त्याचा वापर करू शकता दुसरं कॉम्बिनेशन म्हणजे दूध आणि तूप आयुर्वेदानुसार दुधामध्ये तूप घालून घेणं हे सात्विक मानलं जातं दुधामध्ये तूप घालून घेतल्यामुळं मन शांत राहतं आणि उत्साही वाटतं जर तुम्हाला वरचेवर डोकेदुखी अंगदुखी किंवा एखादा दिवस आपल्याला खूप थकल्यासारखं वाटतं त्यावेळी तुम्हाला एक ग्लास दुधामध्ये अर्धा ते एक चमचा तूप घालून जर तुम्ही घेतलं तर तुम्हाला खरोखर ताजं तवाणं वाटतं रात्री झोपण्यापूर्वी अर्धा तास आधी जर तुम्ही दूध आणि तूप मिक्स करून घेतलं तर तुमच्या शरीराच्या ऊतींना मजबूती तर मिळतेच शिवाय झोपही शांत लागते दूध आणि तूप हे असं कॉम्बिनेशन आहे जे तुमच्या त्वचेला पोषण देतं त्यामुळं थोड्याच दिवसात चेहऱ्यावर तेज दिसायला लागतं तुम्हाला जर नुसतं दूध आणि तूप जात नसेल तर त्यामध्ये तुम्ही एक चमचा गूळ पावडर मिक्स करू शकता पुढचं कॉम्बिनेशन आहे मूड आलेली कडधान्य आणि मसाले मूड आलेली कडधान्य एक सुपरफूड मानलं जातं पण बऱ्याच जणांना ते खाल्ल्यानंतर अपचनाचा किंवा गॅसेसचा त्रास होतो यामध्ये प्रोटीन एन्झाईम विटॅमिन मिनरल्स फायबर भरपूर प्रमाणात असतात आणि हे शरीरासाठी अतिशय उपयुक्त आहे मग याचं सेवन कसं करावं आयुर्वेदानुसार मूड आलेली कडधान्य कधीही शिजवून खाणं बरोबर मानलं जात नाही यासाठी तुमच्याकडे चांगला प्रज्वलित पाचक अग्नी असणं महत्त्वाचं आहे त्यासाठी आयुर्वेदामध्ये यामध्ये आलं आणि काळी मिरी घालून घेण्याचा सल्ला दिला जातो त्यामुळं आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं ठेचलेलं आलं जिरे पावडर मिरी पावडर रॉक सॉल्ट आणि थोडासा लिंबू पिळून जर तुम्ही घेतलं त्यामुळं यातले जे विटॅमिन्स आहेत ते तुमच्या बॉडीमध्ये व्यवस्थित ॲब्झॉर्ब होतील आणि तुम्हाला खायला पण मजा येईल याचप्रमाणे तुम्ही जेव्हा कच्च्या भाज्या किंवा त्याचं सॅलेड खाता त्यावर सुद्धा याच पद्धतीनं मसाले घालून खाल्लं गेलं पाहिजे पुढचं कॉम्बिनेशन आहे मुळा आणि त्याची पानं आता थंडीचा सीझन येतो आहे आणि तेव्हा मुळा भरपूर मिळतो बाजारात यामध्ये पोटॅशियम फायबर आणि विटॅमिन्स भरपूर प्रमाणात असतात मुळा हा नॅचरल डिटॉक्सिफायर म्हणून काम करतो आणि हे रक्तासाठी वरदान आहे पण बऱ्याच जणांना हा पचायला जड जातो आपण जेव्हा बाजारातून मुळा घरी आणतो आपण त्याची पानं तिथंच टाकून येतो तर यासाठी एक सोल्युशन म्हणजे आपल्याला मुळाच्या सॅलेडसोबत किंवा मुळ्याच्या भाजीसोबत पराठ्यासोबत त्याची पानंसुद्धा यूज करायची आहेत मुळ्याच्या पानांमुळं ब्लड शुगर लेवल कंट्रोलमध्ये राहते त्यानंतर लिव्हर फंक्शन सुधारतं मूळ व्याधीवर पण याची पानं खूप चांगली मानली जातात आणि बरेच औषधी गुणधर्म या पानांमध्ये असतात त्यामुळं नेक्स्ट टाईम मुळा घेताना त्यासोबत त्याची पानंसुद्धा घरी आणायला विसरू नका नेक्स्ट कॉम्बिनेशन आहे लिंबू आणि तूप तूप हे भारतीय संस्कृतीमध्ये सुपर फूड मानलं जातं जेव्हा मा आपण डाळीवर तूप घेतो किंवा त्यावर एक दोन थेंब लिंबू पिळतो तेव्हा त्याची टेस्ट तर एन्हान्स होतेच त्याशिवाय त्यातील पौष्टिकपणासुद्धा वाढतो दिस सिम्पल कॉम्बिनेशन कॅन बी इझिली पार्ट ऑफ युअर हेल्दी लाईफस्टाईल त्यामुळं नेक्स्ट टाईम तुम्ही जेव्हा डाळभात किंवा वरणभात भात खाल त्यावेळी त्याच्यावर एक चमचा तुपाबरोबर लिंबू पिळायला विसरू नका पुढचं कॉम्बिनेशन आहे काळं उडीद आणि ताक काळं उडीद हे सगळ्या धान्यामध्ये ताकद देणारं असं धान्य आहे इम्युनिटी वाढवण्यासाठी आणि वजन वाढवण्यासाठी अतिशय उपयुक्त शिवाय पौष्टिक बलवर्धक आणि वात दोष कमी करणारा आहे पण पचायला तितकाच जड सहजासहजी पचन होणारा नाही आणि जे तुम्हाला पचायला जड आहे त्यापासून तुम्हाला पोषण कधीच मिळू शकणार नाही म्हणूनच आयुर्वेदात सांगितलेलं आहे की जेव्हा तुम्ही तुमच्या जेवणामध्ये काळ्या उडदाचा किंवा उडदाचा समावेश करता तेव्हा तुमचं जेवण पूर्ण होताना एखादं ग्लास साधं ताक किंवा मसाला ताक घ्यायला हरकत नाही काळी उडीत तुम्ही नॅचरल शुगर किंवा गुळाच्या कॉम्बिनेशनसोबतसुद्धा खाऊ शकता म्हणूनच थंडीच्या दिवसात भारतीय संस्कृतीमध्ये उडदाचे आणि गुळाचे लाडू खाण्याची प्रथा आहे पुढचं कॉम्बिनेशन म्हणजे भात आणि बटाटा जर तुम्ही डाएट कॉन्शियस असाल तर तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल जेव्हा तुम्ही भात आणि बटाटा याचं कॉम्बिनेशन खाता तेव्हा तुमचं वेट कमी होण्यास मदत होते हो आयुर्वेदात हे ठामपणे सांगितलं गेलं आहे त्यामुळं नेक्स्ट टाईम तुम्ही जेव्हा भात खाता त्याच्यामध्ये थोडासा बटाटा मिसळून निवांतपणे बिनधास्तपणे तुम्ही खाऊ शकता जर तुम्हाला हे कॉम्बिनेशन आवडत नसेल तर तुम्ही ज्या भांड्यात भात करता त्यामध्ये बटाट्याचे थोडे तुकडे किंवा एखादा बटाटा चिरून टाकावा आणि भात झाल्यानंतर त्यातून तो बटाटा काढून तुम्ही तसा भात खाऊ शकता कारण ऑलरेडी बटाट्याने त्याचं काम केलेलं असतं दोन्ही अन्नातून सर्वोत्तम गुणधर्म मिळवण्यासाठी दोन्ही अन्नाचं उत्तम संयोजन तुम्ही याला म्हणू शकता पुढचं कॉम्बिनेशन आहे खारीक आणि दूध तुम्हाला बऱ्याचदा खूप थकल्यासारखं किंवा दमल्यासारखं वाटत असेल तर हे कॉम्बिनेशन खास तुमच्यासाठी आयुर्वेदानुसार दूध आणि खारीक एक न्यूट्रिटिव्ह टॉनिक आहे खास करून विंटरमध्ये म्हणजेच थंडीच्या दिवसात तुम्ही हे दररोज घेऊ शकता हे तुम्हाला तुमची एनर्जी बूस्ट करायला मदत करतं मला चांगलं लक्षात आहे की आमच्या लहानपणी माझी आजी आम्हाला खारकेची खीर द्यायची त्याचप्रमाणे तुम्ही एक ग्लास दुधामध्ये दोन खारीक शिजवून त्यानंतर ते खारीक काढून घ्यायचे दूध गाळून घ्यायचं आणि ते खारीक खाऊन वर ते एक ग्लास दूध पिऊन टाकायचं यामुळं दुधामध्ये खारकेचे पूर्ण न्यूट्रियंट्स तर येतातच त्याशिवाय दूध पचायला हलकं होतं खारकेमुळं हाडे मजबूत होतात तुम्हाला जर कॉन्स्टिपेशनचा त्रास असेल तर तो कमी होतो शिवाय अस्थमाचा त्रास कमी होतो थंडीमध्ये किंवा इतर कोणत्याही सीजनमध्ये या पावर पॅक कॉम्बिनेशनचा आस्वाद घ्यायला विसरू नका पुढचं कॉम्बिनेशन आहे उसाचा रस आणि आलं उसाचा रस एक असं ड्रिंक आहे जे मार्केटमधील कुठल्याही कोल्ड्रिंकला टक्कर देऊ शकेल हे लिव्हरसाठी टॉनिक म्हणून काम करतं शिवाय एक डायजेस्टिव बूस्टर आहे आणि किडनीचं आरोग्य सुधारतं आणि मुखदुर्गंधीपासून आपल्याला दूर ठेवतं त्यामुळं उसाचा रस आणि आलं एक मस्त कॉम्बिनेशन आहे ज्यांना सायनसचा त्रास सा आहे किंवा ज्यांना आपलं वेट लूज करायचं आहे किंवा वजन कमी करायचं आहे स्पेशली विंटर्समध्ये तुम्ही या ड्रिंकचा आस्वाद घ्यायला विसरू नका आणि जेव्हा केव्हा तुम्ही ऊसाचा रस प्यायला जाल त्याच्यामध्ये आलं घालायला सांगायला विसरू नका पुढचं कॉम्बिनेशन आहे दूध आणि आंबा आंबा हा उष्ण गुणधर्माचा असल्यामुळं बऱ्याच जणांना आंबा खाल्ल्यानंतर पिंपल्स किंवा इतर ॲलर्जीजचा त्रास होतो त्यामुळं आंबा खाल्ल्यानंतर तुम्ही एक कपभर रूम टेम्परेचर किंवा थंड दूध घेतलं तर आंब्याचा जो उष्ण गुणधर्म असतो तो कमी होतो आणि जर तुम्हाला दूध प्यायला आवडत नसेल तर तुम्ही आंबा खाल्ल्यानंतर एक मुठभर जांभळं खाऊ शकता दोन्हीही सेम सीजनमध्ये उपलब्ध असतं आपण दूध ज्यासाठी घेणार आहे तेच काम जांभळंसुद्धा करू शकतात त्यामुळं तुम्हाला माहिती आहे आता की आंबा खाल्ल्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे पुढचं कॉम्बिनेशन आहे स्पायसी फूड किंवा स्पायसी भाज्या किंवा करीसोबत कोथिंबीर तुम्हाला जर स्पायसी फूड आवडत असेल तर एक सोपं काम करायचं त्या स्पायसी फूडसोबत वर कोथिंबीर भुरभुरून मग ते खायचं स्पायसी फूड जास्त घेतल्यामुळं आपल्याला पित्ताचा त्रास होऊ शकतो आणि जेव्हा तुम्ही त्याच्यावर कोथिंबीर घालता कोथिंबिरीतील थंड गुणधर्म या मसाल्याच्या उष्ण गुणधर्मांना बॅलन्स करतात याचाच अर्थ असा आहे की आपल्या भारतीय संस्कृतीनुसार आपण जे अन्न खातो हे अगदी परफेक्ट आहे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये कुठल्या सणाला कुठला पदार्थ खावा कुठल्या सीझनमध्ये कुठला पदार्थ खावा या गोष्टी आधीच आपल्याला दिलेले आहेत आणि त्या गोष्टींचं पालन करणं हे का महत्त्वाचं आहे हे आता विज्ञानाद्वारे सिद्ध झालेलं आहे त्यामुळं हे हेल्दी कॉम्बिनेशन्स नक्की ट्राय करा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग